नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शिवभूषण या चॅनलवरती मित्रांनो या चॅनलवरती आपण शिवभूषण या ग्रंथामधल्या अनेक वेगवेगळ्या छंदांचा अनुभव घेत असतो किंवा अभ्यास करत असतो मित्रांनो आज आपल्या हाती असे छंद लागले आहेत की जे रायगडाच्या झाडांविषयीचं वर्णन आपल्याला सांगतात मित्रांनो कविभूषण हे स्वतः रायगडावरती शिवाजी महाराजांच्या सानिध्यामध्ये राहिले होते रायगड त्या काळामध्ये शिवकाळामध्ये ते फिरले होते त्यामुळे त्यांना जे ज्या काय झाडे पाहायला मिळाली जी हिंदोल हिरोजी इंदोलकरांनी ज्या रायगडावरती अनेक वेगवेगळ्या प्र प्रकारची झाडे लावली फळांची फुलांची अशा अनेक वेगवेगळ्या हिरवाईने नटलेला रायगड होता आणि हे सर्व कविभूषणांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिले होते आणि तेच त्यांनी त्यांच्या छंदामधून उतरवले अशा ज्या काही छंदाचा आज आपण अभ्यास करणार आहोत तर घेऊयात अशा ज्या छंदाची माझा पहा कविभूषण रायगडाच्या झाडांविषयीचं वर्णन कसे करतायत कहू केतकी कदली करोंदा कुंद अरु कर रहे कहू केतकी कदली करोंदा कुंद अरु कर रहे कहू दाख दारिमसेव कटहर तुतारू जंबी रहे कितहू कदंब कदंब कहू हिताल ताल तमाल हे पिऊशते मीठे फले कितहू रसाल रसाल, कित रसाल रसाल हे कितहू रसाल रसाल हे पहा मित्रांनो कवी भूषण यांनी स्वतः शिवकाळामध्ये छत्रपती शिवरायांच्या सानिध्यामध्ये राहून शिरोजी इंदोलकरांनी एखाद्या दरबाराला शोभावा एखाद्या इंद्रप्रस्थाला शोभावा असाच रायगड सजवलेला होता तो हिरवाईने नटलेला होता रायगडावरती किती प्रकारची झाडे होते किती फळबागा होत्या किती अनेक वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडे होती याचं वर्णन या ठिकाणी कविभूषणांनी ब्रजभाषेतील छंदामध्ये करून ठेवलेलं आहे तर घेऊयात या छंदाचा मूळ मराठी अर्थ कुठे केतकी करदळी करवंद कुंद कन्हेरी आहेत कोठे द्राक्षे डाळिंबी सफरचंदे फनस तुती झांबळे यांची झाडे आहेत कोठे कदंबाचे समूह आहेत तर कोठे खजूर ताड तमाल इत्यादी वृक्ष आहेत त्यातील आंबे तर अमृतासारखे मधुर आणि रसाळ रसाळ आहेत म्हणजे पहा कवी यांनी या रायगडावरती असलेल्या झाडांचं म्हणजे सतरा झाडांचं वर्णन एका छंदामधून मांडलेलं आहे मित्रांनो अशा अनेक वेगवेगळे छंद या ठिकाणी यांनी शिवभूषण या ग्रंथामध्ये रचून ठेवलेले आहेत त्यामध्ये रायगडावरती किती प्रकारची झाडे होती किती फळझाडे होते किती फुलं झाडे होती आणि अनेक वेगवेगळ्या वास्तूंचं देखील त्यांनी वर्णन त्या ठिकाणी करून ठेवलेलं आहे अशाच अनेक वेगवेगळ्या छंदांचा आपण इथून पुढच्या काळामध्ये देखील अभ्यास करणार आहोत तर मित्रांनो पहा छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजधानी रायगड होती त्या रायगडाचं वर्णन कविभूषणांनी किती फार छान शब्दामध्ये बारकाईने नमूद करून ठेवलेलं आहे म्हणजे हिरोजी इंदोलकरांनी किती बारकाईने हा रायगड नटवलेला होता अशाच अनेक वेगवेगळ्या कि झाडांचं किंवा अनेक वेगवेगळ्या वास्तूंचा आपण अभ्यास येतून पुढच्या काळामध्ये करत राहणार आहोत तर प्रथमत हा छंद आपल्याला कसा वाटला आपला अभिप्राय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवत जा आपल्या या शिवभूषण या चॅनलला जर का आपण सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथमत सबस्क्राईब करा कारण असेच वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला पाहता यावेत त्याचा आस्वाद घेता यावा यावा आणि रायगड प्रत्यक्षात पाहिलेल्या कविभूषणंनी कशा पद्धतीने तो मांडून ठेवलेला आहे हे देखील त्यातून त्या आपल्याला समजणार आहे यासाठी आपण आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला शेअर करा लाईक करा धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे